फुलपाखरू कसं बनतो? पहिल्यांदा पेपर फोल्ड करायचा, तो अगदी कोपऱ्याला कोपऱ्याला अगदी आखीवरेखीवपणे चिटकून घ्यायचा. अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. मग तो पुन्हा ओपन करून दुसरं फोल्डिंग करायचं आहे. तोही तशाच पद्धतीने कोपऱ्या कोपऱ्यांनी चिटकून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जशी पहिली पद्धत आपण अपनावली ना, तशाच पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे. तो ओपन करायचा आहे. मग त्याचे दोन्ही कोपरे, अगदी चार कोपरे जुळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा हे कशा पद्धतीने जुळवत आहे. एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला दुसरा कोणा चिटकवण्याचा हां झाला आहे. चिटकवल्यानंतर पुन्हा त्याला सरळ करून घ्या. पुन्हा ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा दोन फोल्ड आहेत त्याचे, ज्याचे कोपरे बाहेरच्यासाठी बाहेर निघतील. दुसऱ्या साईडने पण आपण फोल्ड करणार आहोत. तशाच पद्धतीने ती लाईन दाबून वर घ्यायची आहे. ओल्ड करून पुन्हा त्याचं तोंड या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला सरळ रेषेत थोडंसं वरच्या साईडला प्रेस करून घ्या. पुन्हा दुसरं फोल्ड त्याच्या बाहेरच्या साईडला पुन्हा ते थोडंसं प्रेस करून घ्या. थोडंसं मध्ये प्रेस करून हे झालं आपलंच एक छोटंसं बटरफ्लाय तयार. दिसायला कलरसुद्धा त्याचं आकर्षक आहे. बघा किती हे छान असं ग्रीन कलरचं बटरफ्लाय तयार झालेलं आहे.